देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. 31 मार्च 2025 मध्ये या विमानतळावरून विमानाचे पहिले टेक ऑफ होईल असा दावा करण्यात येत आहे. सध्या येथील कामाने वेग घेतला असून आत्तापर्यंत 63% काम पूर्ण झाल्याचा दावा सिडकोने केला आहे. या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत विमानांच्या उड्डाणाची चाचणी घेणे अपेक्षित असल्याचेही स्पष्ट केले आहे. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट अदानी समूहाद्वारे 1600 हेक्टर जागेवर उभारले जात आहे. यात सिडको ही नोडल एजन्सी म्हणून काम पाहत आहे. या प्रकल्पासाठी 19,600 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. दरम्यान सध्या पहिल्या 2 टप्प्याच्या कामावर भर दिला जात आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल हे यासाठी आग्रही आहेत. त्यामुळेच व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारताच सर्वप्रथम त्यांनी विमानतळ प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. हा ग्रीनफील्ड प्रकल्प 5 टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिल्या 2 टप्प्यात वर्षाला 2 कोटी प्रवासी क्षमता असणार आहे. पहिल्या टप्प्याचे 63% काम पूर्ण झाल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. प्रकल्पाचे 5 टप्पे पूर्ण झाल्यावर विमानतळाला 4 टर्मिनल आणि 2 धावपट्टी असतील. तसेच विमानतळावर उत्तम दर्जाची रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जल कनेक्टिव्हिटीचे नियोजन केले आहे. निर्धारित कालावधीत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार 1 धावपट्टी आणि टर्मिनल उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.